अहो काय चाललंय डोक्यात आता? आता सध्या एकल ध्यास नाहीच ना आला मनोजचा फोन? नाही ना. अहो त्याला नोकरी मिळाली असेल. अब त्याने तसं कळवायला नको का? आपल्याला गरज आहे म्हणून गप्प बसलोय मी. बरं त्याचा फोन पण त्यासारखाच विचित्र. बरोबर आहे, विचित्राचा फोन विचित्रच. कुठे ठेवून देतो देवला ठाऊक. लागतच नाही फोन. काहीतरी काय बोलताय? अहो तिथे नेटवर्क नसेल. मी काय करू, मी काय करू त्याला? बरं तो इतका आगाऊ आहे दाढीवाला, इतका आगाऊ आहे की मी समजा त्याच्याकडे गेलो विचारायला, का रे बाबा काय ठरवलंस तू नोकरीच, तर मलाच विचारेल तिरसटून. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी तुम्हाला कळवणार. मग तुम्ही कशाला आलात? हसू नका हो. मग बघ, वाट बघत बसा आता तुम्ही. तीच तर नाही होत ना हो, कळलं पाहिजे ना लवकरात लवकर. जय हो म्हणा. आहो आहो नाही हो, जय हो म्हणा म्हणा. जय हो. मेघनांना फोन करतो ना, त्यांच्याकडून कळलंच. अहो नको हो, आता तुम्ही तिचं डोकं खाऊ नका. प्लीज आता तुम्ही माझं डोकं खाऊ नका. रागवायचं नाही, रागवायचं नाही, मस्करी करताय ना. रागवायचं. हॅलो बाबा, कसे आहात? जय हो जय हो, मी मस्त. तुम्ही कसे सगळे? अगदी मजेत. बाबा तुम्ही मदत करायला सुरुवात केली की नाही आईला संकल्पाप्रमाणे? नाही हो, खरं सांगू का मेघना, अहो त्याही पेक्षा ना खूप महत्वाची काम आहेत हो डोक्यात. महत्वाची काम? होय हो, म्हणजे तुमच्या आईना कॉम्प्युटर शिकायचं आहे ना. अरे वा, सुरू झालं का? हो, नाही अजून नाही, म्हणजे त्याचीच तयारी चालू आहे. मग कसली आहे एवढी गडबड? नाही काय गडबड, काय अशी काही नाही हो मेघना, म्हणजे कसं म्हटलं, शांत चित्ताने निवांत करूया ना सुरुवात सगळ्याला. बर मी फोन.